मिरजेतील सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी करून सन्मान. सव अनिताताई वनखंडे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम. भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ सांगली जिल्हा यांच्यातर्फे आयोजन. भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ सांगली जिल्हा यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे, पण मिरजेत आयोजित कार्यक्रमाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. महिला सफाई कर्मचारी या शहर स्वच्छ करत असताना स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून सगळ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. अशा महापालिका महिला सफाई कर्मचाऱ्यांचा बेटी बचाव बेटी पढाव सांगली जिल्ह्याच्या संयोजिका सौ अनिताताई वनखंडे यांनी साडीचोळी करून त्यांचा उचित सन्मान केला आहे. आळतेकर हॉल ब्राह्मणपुरी मिरज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत महापालिका महिला सफाई कर्मचाऱ्यांचा साडीचोळी देऊन सन्मान, रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि नूतन पदाधिकारी निवड प्रमाणपत्र प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस मोहन वनखंडे सर, महापालिका आयुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली धुमाळ, रवींद्र ताटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या हस्ते रांगोळी बक्षीस वितरण सोहळा पार पडला. तसेच बेटी बचाव बेटी पढाव सांगली जिल्हा संयोजिका अनिताताई वनखंडे यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे महापालिका सफाई कर्मचारी महिलांना साडीचोळी करून आशीर्वाद घेतला. यावेळी माधुरी वसगडेकर, अस्मिताताई सरगर, जयश्रीताई कुरणे, अनघाताई कुलकर्णी, लतिका शेंगणे, रुपाली गाडवे, रुपाली देसाई यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. भाजप पक्षात नुकत्याच महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अशा नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला. जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळालं अशी भावना अनिताताई वानखंडे यांनी व्यक्त केली आहे. मिरज येथे महिला 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही बेटी बचाव बेटी पढावतर्फे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सफाई कामगार महिलांचे या ठिकाणी आम्ही सत्कार केलेले आहेत. त्यांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आपण खरं तर आपल्या घराची आसपासची आपण स्वच्छता राखत असतो, तर ह्या सफाई कर्मचारी महिला आहेत त्या आपल्या आसपास आणि परिसर बाहेरचा परिसर स्वच्छ राखत असतात आणि त्यांची मान सन्मान करणं हे आम्हाला यांचं भाग्य मिळेल. त्यामुळं आम्ही खूप खूप त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला हे भाग्य मिळालं. खरं तर आज या ठिकाणी आरोग्य अधिकारी धुमाळ मॅडम यांनी चांगलं महिलांच्या आरोग्याविषयी त्यांनी घेण्याची काळजी याविषयी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं धुमाळ मॅडमचंही इथं स्वागत आणि त्यांचाही इथं सत्कार करण्यात आलेला आहे. त्याबरोबर आमच्या सर्व बेटी बचाव बेटी पढावची टीम माधुरी वसगडेकर ताई आहेत, पूर्णताई आहेत, अस्मिताताई सरगर आहेत, परत स्वप्नजा नवलाईताई आहेत, परत रुग्णताई आहेत, अनिताताई काळे आहेत, इथं उपस्थित असलेल्या सर्व रुपालीताई देसाई आहेत. सर्वच महिला आमच्या या बेटी बचाव बेटी पढावच्या त्यांच्यातर्फे आम्ही सर्व महिलांचे सत्कार केलेले आहेत. आणि 8 मार्च हा जागतिक महिला दिन हा खरं तर अशा प्रकारे आम्हाला साजरा करायला मिळतोय. खरं तर आम्ही सर्व इथं असलेल्या पदाधिकारी महिला भाग्यवान आहेत. परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत आमच्या सांगली जिल्ह्याच्या संयोजिका अनिताताई वनखंडे यांनी आज ज्या आपल्या सफाई कामगार महिला आहेत यांचा साडीचोळी घेऊन व पूजन करून जो महिलांना सन्मान दिला, यामध्येच खरंच तर आज जागतिक महिला दिन साजरा झाला असं वाटत आहे. तरी यासाठी सर्व सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनीही सहभाग घेतला, याबद्दल त्यांचं व माननीय अनिताताई वनखंडे व वनखंडे सर यांचे मी मनापासून आभार मानते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.